लोक हो नमस्कार। वस्त्र आणि प्रावरण हे दोन शब्द अलीकडच्या काळातले असले तरी आदिम काळापासून याची वहिवाट सुरू आहे। प्रथम स्त्रियांनी जेव्हा शेतीचा शोध लावला आणि मानवी जीवन स्थिरावलं, नदीच्या कराल किनाऱ्यावरती पुरानी वाहून गेलेल्या जागेवर शेतीची सुरुवात झाली आणि भटकंती करणाऱ्या टोळ्या शेतीच्या निमित्तानं थांबल्या। मित्रहो, सतत भटकंती करणारं जीवन जेव्हा थांबलं तेव्हा त्या जीवनाच्या गरजा वाढल्या आणि त्या गरजांतूनच वस्त्रांचा जन्म झाला। पण त्या काळातली वस्त्र ही झाडाच्या साली, मोठ्या झाडाची केळीसारखी पानं अशा स्वरूपात होती। नंतरच्या काळात काळाची गरज म्हणून माणसाने त्या त्या सगळ्याच अशा पानांच्या तंतूंना उपयोगात आणून वस्त्राची निर्मिती सुरू केली। आता हा वस्त्राचा संपूर्ण इतिहास मी सांगत बसणार नाही, परंतु आज आपण ज्या वस्त्रांच्या नवनव्या फॅशन्स पाहतो त्या फॅशनचा जन्म कसा होतो याबद्दल आपल्याला काही फारशी माहिती घ्यायची नाही, परंतु नव्या जमान्यात नव्या वस्त्रांचा जन्म होणं ही वस्त्राच्या जगाची उत्क्रांतीच असते। आणि म्हणून आपण आज एका महिलेशी संवाद करणार आहोत आणि त्यातून त्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या वेगवेगळ्या प्रकाराचीही माहिती घेणार आहोत। काय नाव म्हणाला तुमचं? नीता अभिजित शिंदे। अच्छा, नीताजी तुम्ही काय काय केलेलं आहे कपड्याच्या दुनियेत? साड्यांचे जे आतांच्या काळामध्ये मुलींना ना सोप्या पद्धतीने नेसण्याच्या साड्याचे प्रकार। अच्छा, म्हणजे जुन्या काळात जशा साड्या नेसाव्या लागत ते न करता सरळ आता अलीकडच्या भाषेत सांगायचं साडी घालायची अंगात, नाही का, पॅन्ट सारखी। आता पदर वगैरे काहीच घ्यायची गरज नाही आहे, पूर्ण रेडीमेड साड्या आहेत ज्या आपल्याला खोजता येतील अशा। आता हे दाखवते तुम्हाला, ही पूर्ण मी छोट्या मटेरियलपासून बनवलेली आहे, नेटची पण आहे आणि दोन मिक्स केलेले आहे त्याच्यामध्ये, बनारस कापड वापरलेलं आहे आणि नेटचं पण कापड बनवलेलं आहे। अच्छा, हे कापड तुम्ही वेगवेगळं खरेदी केलं? हां, वेगवेगळं खरेदी केलेलं आहे। ह्या प्रकारे ह्याला कोणतं कापड म्हणायचं? हे नेटचं कापड आहे, नेटचं। हां, आणि हे बनारस। बनारस, हां। ही जी काही डिझाईन आहे, हां, आणि मग ह्या दोन्हीला एकत्र करून मी ह्या किती वार साडी आहे बरं ही? किती वार? आधी 9 वार 7 वार होती तशी? नाही, 6 वार। हां, अच्छा, 6 वार। आणि हे पूर्ण मी हाताने बनवलेली आहे। अच्छा, ही कला कसर तुम्ही? हे जे आहे ना म्हणजे मोत्यांची वगैरे लेस बनवलेली आहे ती पूर्ण मी हाताने बनवलेली आहे, कारण हे डिझाईन वगैरे सगळं तुम्ही केलं आहे। आणि ह्या 3 प्रकारचे लेस आहेत त्याला मी जॉईंट करून अशी डिझाईन बनवलेली आहे। सुंदर सुंदर सुंदर। हे आणि हे पॅचेस रेडीमेड आणलेले आहे आणि हे पॅचेस चिटकवलेले आहेत। बरोबर, अशी जॉईंट करून आपल्याला खूप सुंदर साडी बनवता येईल। आता ही साडी तुम्ही किती रुपयापर्यंत विकता? 1.5 ते 2 मध्ये आरामात जाते, 2000। हां, अच्छा। आणखी साड्यांचा काही वेगळा प्रकार आहे हो ना? टिश्यू, आता हा कापड बनारस आणि हे झाला नेटचा, आता हा टिश्यूचा प्रकार, टिश्यू। हा, हे पण बनारसचा कापड पासून मी लेस स्वतः घरी बनवलेली आहे। बरं, ही रेडीमेड आहे आणि आपण पाहू शकतो ना आजकालच्या मुलींना ना नवीन प्रकारच्या साड्या आणि हे बघा। अच्छा, ही डिझाईन सुद्धा तुम्हीच केली? हा, तर आता नेसायची गरजच नाही, फक्त ऑलरेडी खोसून टाकलं ना तर बरोबर येऊन जाईल ही साडी। ही टिश्यूचा कापड आहे, ही पूर्ण अशी लेस घरीच बनवलेली आहे, आपण कोणता पण कापड वापरू शकतो टिश्यूचाच म्हणून नाही। ही कोणती साडी आहे? ही ना कळ्या, म्हणजे जे क्रॉसमध्ये आपण कळ्या बनवलेल्या आहेत ह्याला पण मी कापड हेवी होत नाही म्हणून नेटचंच वापरलेलं आहे। बरोबर, बरोबर, वजनालाही हलका आहे। हां, वजनालाही हलका आहे आणि दिसायला पण, हां, वापरायला सॉरी, ही शिवलेलीच आहे का ही? हां, पूर्ण बनवलेलाच आहे। मिऱ्या वगैरे कोणता भाग असतो? नाही ना, हा मिऱ्याचा प्रकार आहे, इकडेचा भाग मिऱ्याचा आहे। अच्छा अच्छा। आणि हा पदराचा आहे, तर हे बघा ह्याच्यामध्ये अशा प्रकारे कळ्या येतील। हां हां, ह्या ज्या कळ्या आहेत ना हे अशा प्रकारच्या कळ्या येतील, कळ्या। आणि ही
ब्रासोचा कापड आहे. कुठला? ब्रासो. ब्रासो आणि हे जे आपल्या ओढण्या राहतात ना काका, त्याच्यापासून बनवलेलं आहे हे. छोट्या ओढण्या, हा ओढण्यापासून बनवलेलं आहे हे. ह्याची लेस मी घरी स्वतः बनवलेली आहे ओढणीपासून, आणि हे स्वतः आम्ही वर्क बनवलेलं आहे. पुन्हा ह्या टिकल्या ज्या आहेत हे पूर्ण हँडवर्क आहे. हे आपण असं पण बनवू शकतो सुंदर. ही फ्रील, ही फ्रील घरी बनवलेली आहे पूर्ण. या साडीचा आतला हा जो काही भाग आहे हे कापड तुम्ही कापड म्हणून घेतलं का साडी म्हणूनच घेतलेलं? नाही, ही साडीच आहे. अच्छा, म्हणजे या साडीवरती कला कुसर केली. हां हां, ही प्लेन साडी होती आणि ह्या प्लेन साडीवरच बनवलेली आहे. आता ही पण त्या साडीमधल्या पॅटर्नच आहे. हे बघा, आजकाल मुलींना घालता येत नाही हे पदर आहे. वरून आपण घेत होतो, ह्याला फार सुंदर केलं. हां, आणि ही पण तशीच आहे जे आजकालच्या मुलींना फास्ट घालता येईल आणि पटकन नेसता येईल. आपल्याला सुद्धा मी तर खूप वापरलेली. हां, ही मिऱ्या आपोआपच, हां 5 मिनिटांमध्ये 15 मिनिटांमध्ये तयार होण्यासाठी खूप सुंदर. हां, हे सर ना आपण ना हे पूर्ण कापडपासून बनवलेले आहेत. अच्छा, हे घरीच बनवलं? हां, तुम्हीच बनवलं? हां. वा वा वा, वेगळं कापड घेऊन. हां, वेगळं कापड घेऊन. आणि याची रंगसंगती खूप छान आहे. या रंगाला हे शोभून दिसण्यासारखं, शोभून दिसण्यासारखं आहे. साइड पदर साठी आताच्या काळामध्ये असं वापरण्यासारखं फॅशनेबल असं. अच्छा, ही नवीन फॅशन आहे. हां हां, फंद्यावर असं केलेलं. हां, ओपन पार्टी वेअर. हां, पार्टी वेअर साडीमध्ये आहे. सुंदरस असं पॅटर्न वेगळं आणि लाईट वेट आहेत सर्व प्रकारच्या अशा साड्या आहे ना. जे कापड आपण हे केलेलं आहे तो असे जड नसून खूप साधारण.